नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे सर्व लेटेस्ट अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीच्या परीक्षांसंदर्भात अतिशय आनंदाची व महत्त्वाची अपडेट आलेली आहे पहा ती अपडेट आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हो आता संधी तुम्हाला मिळाली आहे तर ती संधी जाऊ देऊ नका अभ्यास जोरदार करावं या एका प्रयत्नातच यश मिळवा आणि परीक्षा पास व्हा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन व लेटेस्ट अपडेट्स या चॅनलद्वारे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतात तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा हे पहा राईट कॉर्नरला पहिले लक्ष द्या जी आर कशा संदर्भात आहे तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेला बसण्यासाठी संधी देणेबाबत ओके आणि कोणी काढलेलं आहे तर सामान्य प्रशासन विभागाने तारीख बघा सतरा डिसेंबर दोन हजार एकवीस आता यामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण एकच मिनिटात पाहूया प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे पहा की उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्याने त्यांची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे आणि अशा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाचा दहा नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानुसार ही बाब शासनाच्या विचारधीन होती आता शासन निर्णय महत्त्वाचा आहे पहा व्यवस्थित लक्ष द्या शासन निर्णय काय सांगतोय हे पहा डेट्स इथं महत्त्वाचे आहेत बरं का दोन काय सांगितलंय पहा की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात दिनांक एक मार्च दोन हजार वीसपासून जाहिराती प्रसिद्ध न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दिनांक पंचवीस चार दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा दिनांक एक मार्च दोन हजार वीस ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत शासकीय सेवेत सरळ नियुक्ती नियुक्तीसंदर्भात ज्या जाहिराती प्रसिद्ध होतील त्या जाहिरातींसाठी एक वेळची विशेष बाब म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे ओके दुसरा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे बरं का आता इथे पहा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून जाहिरातीमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकानंतरचा असेल अशा प्रकरणी देखील दिनांक एक मार्च दोन हजार वीस ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या प्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दिनांक पंचवीस चार दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे अशा उमेदवारांसाठी देखील एक वेळची विशेष बाबमधून परीक्षा बसण्यास संधी देण्यात यावी तिसरा पॉईंट पहा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी उलटून गेला आहे मात्र प्रत्यक्षात परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले नाही अशा प्रकरणी दिनांक एक मार्च दोन हजार वीस ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दिनांक पंचवीस चार दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलंडले आहे अशा उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा संबंधित निवड समितीने एक वेळची विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी जेणेकरून त्यांना देखील परीक्षेस बसण्याची संधी प्राप्त होईल आता इथे पहा तीन कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या तीन सिच्युएशन्स वेगवेगळ्या आहेत त्यामध्ये सुद्धा ह्या वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहे परीक्षेस बसण्यासाठी त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू